वेलकम टू स्मार्ट स्कूल किड्स झोन, तुमचा आवडता स्कूल। येस, वेलकम टू स्मार्ट स्कूल किड्स झोन, तुमचा आवडता स्कूल। आणि आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ओळख भाज्यांची। इयत्ता दुसरी मराठी विषयातील धडा नंबर 11। ओके, तर चला करूया आपण ह्या एका मजेदार व्हिडिओला सुरुवात। त्या अगोदर तुम्ही आमची वेबसाईट अँड्रॉइड एज्युकेशनल गेम आणि क्राफ्ट चॅनल यांची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही जाऊन जरूर चेक करा। ओळख भाज्यांची, त्या या अगोदर आपण एक लधडा शिकलो होतो 10 नंबरचा, त्याच्यात होतं भाजी घ्या भाजी। त्यामध्ये पण आपण बऱ्याच प्रकारच्या भाज्या बघितल्या होत्या, बरोबर? आणि त्याच भाज्यांची आता अजून जास्त नावं बघूया। तर हे बघा, हे चित्र तुम्हाला धडायचं आणि ह्या चित्रामध्ये भाज्यांची नावं दिलेली आहेत। ओके, तर आपण काय करणार आहोत, ह्या चित्रामध्ये एक चित्र घेणार आहोत, त्या भाजीचं नाव काय ते बघू आणि त्याचं खरोखरचं जे चित्र असतं तेही बघू आणि त्याची इंग्रजी नावं। ओके, चला तर करूया सुरुवात। हे पा, हे आहे टमाटा, किंवा आपण याला टोमॅटो पण म्हणतो, आणि हे ऍक्च्युअल चित्र। ओके, याला काय इंग्लिशमध्ये म्हणतात? टोमॅटो। टोमॅटो, TOMATO, टोमॅटो। ओके, दुसरं चित्र बघूया कोणत्या भाजीचं आहे। हे आहे वांगी, आणि ऍक्च्युअल मध्ये कशी दिसतात? अशी। आणि तर इंग्लिश मध्ये म्हणतात ब्रिंजल, ब्रिंजल। तिसरं चित्र आहे बटाटी, आणि ऍक्च्युअल मध्ये कशी दिसतात? अशी, पोटॅटो। येस, इंग्लिश मध्ये याला पोटॅटो म्हणतो। आणि हे चित्र आहे दुधीच। ओके, आणि खरोखर कसं दिसतं? बॉटल गार्ड, बॉटल गार्ड। ओके, आणि इंग्लिश मध्ये याला म्हणतात बॉटल गार्ड। ओके, पुढचं चित्र आहे गाजर, हे बघा हे असं असतात, आणि याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? कॅरेट, कॅरेट। ओके, नंतरचं चित्र आहे गवार, ही भाजी असते बीन्सची, आणि हे ऍक्च्युअल मध्ये असे असतात, त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? कस्टर्ड बीन्स। येस, कस्टर्ड बीन्स। पुढची भाजी कोणती आहे? ही तर आपल्या आवडीची काकडी, आणि ही अशी दिसते, इंग्लिश मध्ये काय म्हणतात? कुकुंबर। येस, कुकुंबर, CUCUMBR। पुढची भाजी आहे, हे पहा, कांदा, ज्याचा ज्याला कापल्यामुळे आपल्याला रडू येतो ना, तोच हा कांदा, आणि हे असं दिसतं, याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात भावी? ऑनियन। राईट, ऑनियन, ONION, ऑनियन। पुढची भाजी आहे लिंबू, आणि हे असं दिसतं, याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात भावी? लेमन, लेमन, LEMON। आणि पुढचं चित्र आहे, हा आहे भोपळा, हे दिसायला कसं असं असत, आणि याला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? पम्पकिन, PUMPKIN, पम्पकिन। हॅलो पम्पकिन, पम्पकिन। ओके, आणि हे आहे मुळा, सफेद मुळा, आणि हे खरोखरच कसं दिसतं? असं, आणि याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात भावी? रॅडिश, रॅडिश, RADISH, रॅडिश। पुढची भाजी कोणती आहे? ओ, इथं सगळ्यात तिखट मिरची, आणि दिसते कशी? अशी, आणि याला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? चिली, CHILLI, चिली। आणि आता ही भाजी आहे पालेभाजी, शेपू, कसली भाजी आहे ही? शेपूची भाजी, आणि याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? डिल्लिव्ज, DILLLEAVES, डिल्लिव्ज। ओके, शेपूची भाजी। पुढची कोणती भाजी आहे? पालक, ही सर्वात पौष्टिक भाजी, पालक। ओके, आणि याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? स्पिनॅच, काय म्हणतात? स्पिनॅच, SPINACH, स्पिनॅच। ओके, पुढची भाजी आहे मेथीची, भावीच्या आवडीची भाजी, मेथी, आणि याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? फेनुग्रीक, FENUGREEK, फेनुग्रीक। ओके, आणि त्यानंतरची भाजी आहे कोथिंबीर, आणि याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? कोरिएंडर, काय म्हणतात? कोरिएंडर। येस, CORIANDER, कोरिएंडर। त्यानंतर पुढची भाजी आहे चाकवत, ही भाजी कोणती आहे? चाकवत, आणि याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? चाकवत, या भाजीलाही चाकवतच म्हणतात। ओके, तर अशा प्रकारे आज आपल्या पुस्तकात ज्या पाठामध्ये आलेल्या आहेत या त्या सर्व भाज्यांची नावं
आणि इंग्लिशमध्येही त्यांची नावं आपण पाहिलेली आहेत. बरोबर, चला तर पाहूया. टेस्ट वर भाज्यांची चित्र दिलेले आहेत आणि खाली भाज्यांची नावं दिलेली आहेत. ओके, तर पहिलं काय आहे? लिंबू. दुसरी काय आहे? मेथी. तिसरी काय आहे? मिरची. चौथं काय आहे? मुळा. पाचवा गाजर. सहावा कांदा. आणि हा टमाटा. ओके, तर अशा प्रकारे चित्रांसोबत आपण त्यांची जोड्याही लावलेल्या आहेत. तुम्हाला जर अजून भाज्यांची नावं बघायची असतील तर आम्ही एक व्हिडिओ बनवलेली आहे जी तिन्ही भाषेमध्ये आहे, मराठी, हिंदी आणि इंग्लिशमध्ये. त्याची डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही लिंक देऊ. तुम्ही जाऊन जर तुम्हाला अजून भाज्यांची नावं पाहायची असतील आणि समजून घ्यायची असतील तर नक्की जाऊन तेथे चेक करा. आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि शेअरही करा. आणि तुम्ही आमच्या जर चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करून ठेवा, कारण आम्ही घेऊन येतो तुमच्यासाठी अशाच प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओज. तर पुन्हा भेटूया एका मजेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. हसा, खेळा आणि मजेची स्मार्ट स्कूल सोबत. बाय.